राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये रायगडच्या किरण चव्हाण हिने सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. जून जुलै मध्ये लंडन आणि नेपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेत किरण भारताचे नेतृत्व करणार आहे. नुकतीच दिल्ली येथे कालकोट्रा स्टेडियम मध्ये राष्ट्रीय फेडरेशन कप किक बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये विविध राज्यांमधून किक बॉक्सिंग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये रायगडच्या किरण चव्हाण हिने पाईड काईड 50 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावत आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग मध्ये आपले स्थान निश्चित केले. जून जुलै मध्ये लंडन येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन बेल्ट स्पर्धेत व नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये किरण भारताचे नेतृत्व करणार आहे. किरणच्या या यशाबद्दल युनायटेड शोकांस कराटेचे अध्यक्ष मंदार पनवेलकर यांच्यासह युनायटेड शोकांसच्या सदस्यांनी तिचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मी आभार व्यक्त करते कर्नाळा टीव्ही व आमदार विवेक पाटील यांचा. त्यांनी खेळाडूंसाठी चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिला व आत्ताच सध्या नवी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल किक बॉक्सिंग फेडरेशन कपमध्ये विविध खेळाडू आले होते, विविध स्टेट्स आले होते. त्याच्यात मला 0.5 - 50 kg सुवर्ण पदक मिळालं आहे. मला मार्गदर्शन करणारे माझे सर मंदार पनवेलकर सर व निलेश भोसले यांचा मला खूप सपोर्ट होता आणि त्यांनी माझ्याकडून खूप प्रॅक्टिस व मेहनत करून घेतली. त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि माझा पुढचा टार्गेट नेपाळ इथे आहे आणि लंडनमध्ये वर्ल्ड डायमंड वर्ल्ड फेडरेशन कप वर्ल्ड प्रो बेल्टसाठी मी खेळणार आहे, इंडियाला रिप्रेझेंट करणार आहे. माननीय विवेक पाटील साहेब यांचाही आम्हाला खूप सपोर्ट आहे. त्यांनी आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे, त्याच्यामुळे आम्ही पुढे चाललो आहोत. त्यांचं स्वप्न आहे मिशन ऑलिम्पिक 2020. त्यातही आमच्या कराटेमधून आमच्या आपल्या रायगडमधूनही खूप मुलांचा प्रयत्न करत आहेत.